आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्य विधिमंडळात आज स्वयं अर्थसहायता विद्यापीठ स्थापना विधेयक मांडलं जाणार आहे। हे विधेयक विधिमंडळात संमत झालं तर खासगी विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। या विद्यापीठांमध्ये जातीय आरक्षण नसल्यानं विरोध होत होता। मागील आठवड्यात 25% आरक्षणाची तरतूद करून या विधेयकाला कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली होती। आता विधेयक सभागृहात संमत करण्यासाठी मांडलं जाणार आहे। तसंच राज्यातील भीषण दुष्काळाबाबत सरकारी पक्षातर्फे चर्चा केली जाणार आहे। या चर्चेदरम्यान उपाययोजनांबाबत सरकारतर्फे उत्तरही दिलं जाईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।